सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चोवीस मे आज दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहे तरी वेगवेगळ्या बाजार समितीत सध्या ताजा कापसाला का भाव मिळतो आहे याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपण आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो एक जूनपासून आपण दररोज हवामान खात्याचे अंदाजसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी सुद्धा आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे बाजारभाव आपण जाणून घेऊ पहिली बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणा हिंगणा या ठिकाणी मित्रांनो सध्या कापसाला भाव चालू आहे सात हजार तीनशे रुपयापर्यंत त्याच्यानंतर भद्रावती या ठिकाणी चालू आहे मित्रांनो सात हजार शंभर रुपयापर्यंत आर्वी या ठिकाणी चालू मित्रांनो सात हजार चारशे रुपयापर्यंत पारशिवनी या ठिकाणी चालू मित्रांनो सध्या सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत भाव उमरेड या ठिकाणी चालू आहे मित्रांनो सध्या सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव त्याच्यानंतर देऊळगाव राजा या ठिकाणी चालू आहे मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपये भाव त्यानंतर वरोरा या ठिकाणी चालू मित्रांनो सात हजार दोनशे चाळीस रुपये भाव त्यानंतर वरोरा माडेल या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव त्याच्यानंतर वरोरा खांबाडा या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये भाव त्यानंतर काटोल या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये भाव कोपर्णा या ठिकाणी चालू मित्रांनो जास्ती जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये भाव हेंगणघाट या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार तीनशे चाळीस रुपये भाव वर्धा या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार चारशे पस्तीस रुपये भाव त्याच्यानंतर यावल या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार चारशे तीस रुपये भाव माडेल या ठिकाणी चालू मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव मित्रांनो वेगवेगळ्या महाराष्ट्र समितीत हे जे बाजारभाव सांगितले हे आपण जास्तीत जास्त चालू हे सांगितलेले लक्षात घ्या त्यामुळे जर फरतळ कापूस असेल तर कापसाला खूप कमी भाव मिळतोय म्हणजे जेमतेम सहा हजार रुपयापर्यंत फरतळ कापसाला व्हावे आणि कापूस चांगला असेल सुपर असेल थप्पीचा असेल तर हे जास्तीत जास्त भाव मिळतात त्यापेक्षा कापूस जर समजा खराब असेल आणि थप्पीचा पण नसेल आणि पाठीमागचा असेल फरतळ टाईपचा असेल मिक्स असेल तर मात्र कापसाला आवरेज भाव मिळतोय सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर सध्या कापसाचे भाव एकंदरीतच पडलेले आहे असं मनाला काही हरकत नाही तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील ताजे बाजार समितीतील कापसाचे बाजारभाव मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या बाजू म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याचे आपण टो टोटल डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत नक्कीच तुम्ही बघा शेतकरी कशा पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी आपण जाताना आपले यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती इथून सुद्धा आपण नेहमी कायम देणारच आहोत सहकार्य राहू द्या निश्चितच आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायंकाळी परत एकदा धन्यवाद